मलकापूर आणि रत्नागिरी जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या मलकापूर अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी अजय लोत तर उपाध्यक्षपदी गिरीश बाष्टे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे निवडणूक निर्णय अधिकारी व्ही जी जाधव यांनी या निवडीची घोषणा केली कोकुच्या संचालिका सौ शौमिका महाडिक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती मलकापूर अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली पारदर्शक कारभार काटकसर का आणि सभासदाभिमुख कारभार करणाऱ्या मलकापूर अर्बनच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष आणि गोकुळच्या संचालिका सौभाग्यवती शौमिका महाडिक यांच्या उपस्थितीत झालेल्या निवडीत बँकेच्या अध्यक्षपदी अजय लोध यांना पुन्हा संधी देण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून गिरीश भाष्टे यांना संधी मिळाली बँकेचे संचालक सभासद ठेवीदार कर्जदार बँकेचे अधिकारी कर्मचारी या सर्वांच्या सहकार्यानं बँकेची यशस्वी वाटचाल सुरू आहे यापुढेही सर्वसामान्य सभासद ग्राहक केंद्रबिंदू मानून संस्थेची वाटचाल कायम ठेवू अशी ग्वाही नूतन अध्यक्ष अजय लोध यांनी दिली यावेळी संस्थेचे सर्व नूतन संचालक माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील अमोल केसरकर सागर पाटील गुलाब भटारी अतुल भिंगारडे राजेंद्र कोठावळे संजय भोपळे बाळासाहेब गद्रे भीमराव सणगर राजश्री मगर रजिता वारंगे जनरल मॅनेजर राजेंद्र जोशी प्रसाद वळवडेकर जितेंद्र वळवडेकर यांच्यासह बँकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते